कमून बसला तू असंच बसलं? तुम्ही असंच बसत नाहीत ना, तुमच्या डोक्यात काहीतरी खुरापत चालू असली का तुम्ही असं शांत बसतात? 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. तसला माणूस आहे? कसला तसला? बरं कमून बसला सांगा. मामाची वाट बघतोय रे, मामा कवा येते. पप्पाची वाट कमून बघताय? असं त्यांना ते वगैरे विकून द्यायचे ना. म्हणजे त्याच खायचे असतील तुम्हाला 2-4 हजार रुपये का? नाही मी खायला खाऊ, आपल्याच खिशात हात घालायला काय, थोडं खाणं म्हणजे त्याला कोणी फशीत ना. पप्पाला होय? हो पप्पा लय भोळ आहे. तर काय करा, तेवढं मग त्यांना ऐकू लागा. आणि काही तुम्ही मध्ये ठेवू नका बघा, पैसे जेवढे येते ना तेवढे द्या. लय मेहनतीने सांभाळत त्यांनी. आओ येते ना पप्पा. मामा ते वगैरे विकायच्या काय उगत ते सांभाळायला आटा काय चालतात तुम्हाला? नाही नाही ते मला काही करीत नाहीत. हा पण म्हणलं उगा कशाला ठेवायच्यात? जाऊ दे ना, खायच्यात आहे जगाचे. नाही नाही मी म्हणलं तेवढंच कशाला ठेवायच्यात, तेव्हा विकून टाकले असते. काय काय पैसे खायचे का ते? हा मी काय पैसे खाणारा माणूस आहे का? पहिले बघा खाल्ले तर आता हेच खायचे असते तो ऐकायची गडबड चालू. नाही 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 तुम्हाला 2 रुपये भेटावत ही माझी मनातून इच्छा असते. मला तर सांभाळायचं लय कथा झालं राव. हां मला काय सांभाळू वाटव नाही. आणू का गिरायक बोलू का? बोलू आहे पण काय त्याला टाकून इकूनच पण ते काय घोटाळा करू नस ते. नाही नाही हा नाही मग मी आणतो बघ गिरायक पटकून. हा पप्पा उगत कशाला ऐकायच्या ताय, 2-4 महिन्याने आणखीन पैसे वाढून येते ना. आता हाय तर हिवडूले हिवडूले त्या. तुम्ही काय करा, असे भी घरीत असते ते पडलेले, त्यांना काय म्हणा इकूस तर तुम्हीच सांभाळा म्हणा. मग सांभाळायचं चांगलंय मग. हा मग तुम्ही त्यांना म्हणा तसं, मग ते सांभाळते ना 2-4 महिन्याने. मग तुमचे तुम्ही ती का तेवढे पैसे बी येते ना तेवढे जास्त. हो जमतंय ते. असे भी घरीत पसरलेले असते ते, थोडं पोट तरी कमी होईल. मग जमतंय ते. फोन लावा त्यांना, घ्या बोलून. ते गेलेत गिरायक आणायला, पुन्हा गिरायक घेऊन येते. काय बोलू गिरायक? हा बोलो बोलो. आणि फोनवर काही म्हणू नका, नुसतं म्हणाव या इथं. हा आणि मग आल्यावर म्हणा. हॅलो आत्ना काळून गिरायक, तुम्ही या महागारी इकडं. हो या बरं पडतील महागारी, तुम्हाला सांगतो काय आहे ती. हो या ठेव का म्हणून एवढं अर्जंटमध्ये बोललो मामा. ते गिरायकला का मग काय करायचं ह्याच गावात नाही का मग? नाही नाही असं बी तुम्ही बसूनच नाही तर. हो मग ते 2-4 महिने सांभाळा आणि मग चांगल्या मोठ्याला भाच्या पैसे येते ते. सांभाळायचं काय ना बरं का, सांभाळा सांभाळा बी असतं. आज सांभाळा तुमचे, तुम्हीच सांभाळा. पण काय झालं विलं वगैरे काय होतंय त्याला? हो काय करते? नाही सांभाळा तुम्ही, 4-8 महिन्याने आणखीन 2-4 हजार वाढून येते ना. अशा बी हुडूल येतात कुठे इकिता सांभाळा तेवढ्या. आणि ते बारीक गवत भिवत आलंय काण्या कोपऱ्याने बांधाव बिंधाव चारीत जावत. माझे हे पोटऱ्या दुखायत ना. हो ना मग त्याच्यामुळेच ते बसू बसू लय पोटऱ्या दुखायला तुमच्या म्हणूनच व्यायाम. नाही काही नाही होत तिथं सांगितलंय आराम करा म्हणून. इकडे तिकडे हिंडू नका जास्त. मग कुठं हिंडायचं? हिंडायचं ना आपलं हे बांधणं. हे ते मागचा बांध नाही का दिसत तिथं, फक्त नेऊन बांधायचं. आता मामा आता आले असते पैसे त्याचे वाढून टाईट. उलट 2-4 महिन्यातले मोठे पैसे येते ते तुम्हालाच घ्या. वरचे आलेले कलकीच नाही देखा मामा 2-4 महिने आज पैसे येत नाहीत ना त्यांचे तेवढे. आता ती म्हणला ना 3-3 हजार रुपये मोठ्या होत्या पुन्हा 10-10 हजाराला जात. माझं काय नाही त्यात, पण तुमचा फायदा होईल त्यात. जे मुलं पाहिजे आता काही त्या 3-3.5 ला आपण इथेच ना लय मोठे जाऊन राहिले नाही मग नगर विकायच्यात ना काय का. हो बघा पप्पा यांचा कसा डावा असतोय तुमच्या प्रत्येक गोष्टीवर. तुम्ही नका लगेच त्यांच्या धाशात येत जाऊ. ते 2 शब्द गोड बोलले की त्यांना ह्या वगैरे मध्ये पैसे खायचे होते.
सांभाळा म्हटलं की कसे गेले नाही नाही करीत पोट दुखत आहेत काय दुखत आहे मग सांभाळायचं बी नाही पैसे बी पाहिजे पैसे कुठे आता इकुंतनला मुद्दा म्हणून तुमच्याकडून पैसे खायचे होते मग आता ऐकायचंच नाही आता तसंच करा असंच त्यांच्या झाशात येत जाऊ नका ते तुम्हाला मी नसल्या बी असंच झाशात घेते तर तुमचे पैसे घेते तर नाही नाही मी ऐकत नाही त्यांचं आता आपलं कुठं बांधा मुलांनी बांधायचे आता हिरवं पिरवं झालंय काय बारीक बारीक वगैरे येतात हा